नर्मदा नदीला पूल नाही म्हणून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. विद्यार्थ्यांनी भरवली तहसील कार्यालयाबाहेर शाळा. बीडच्या आष्टी तालुक्यातील पिंपळगाव दणी येथील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. पावसाळ्यात मेहकरी नदीला पूर आलाय, अशातच नदीवर पूल नसल्याने जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शाळेत जावं लागतंय. अनेक वेळा प्रशासन दरबारी पुलांसाठी मागणी करून देखील काहीच तोडगा निघाला नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयाबाहेर शाळा भरवून उपोषणाला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील यामध्ये सहभाग घेतलाय. जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागतं म्हणून पालक देखील भयभीत आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. या ठिकाणी विद्यार्थिनींना आपला भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. आपली व्यथा मांडताना तिचा टाहो फुटला. देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली तरी आम्हाला शाळेत जायला रस्ता का नाही, असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय. पोकळे, आमच्या नदीतून पूल वाहून गेलेला आहे, त्यामुळे 15 दिवस झाले शाळेत गेलेले नाहीयेत, त्यामुळे 100-200 मुलं आहेत, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना पूल झालाच पाहिजे शाळेत जाण्यासाठी. मुख्यमंत्र्याला हीच विनंती आहे की आमचा पूल झालाच पाहिजे. आमचा पूल वाहून गेल्यामुळे आम्हाला शाळेत जाता येत नाही. इकून पाटाने कॅनलने जायचं म्हणल्यावर गुडघे इतकलाचे खुले, बरेच मुलं पडून माघार येतात, पडले तर त्यांना शाळेत जाता येत नाही. 15 दिवस झाले सगळे घरी राहतात. आमची व्यवस्था पूल करा तुम्ही, ती व्यवस्था झालीच पाहिजे. पिंपळगाव दाणी तालुका आष्टी जिल्हा बीड, आमच्या गावाची इतकी गैरसोय झालेली आहे, शासन आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. 50 वर्षापासून आमच्या गावाची तीच परिस्थिती आहे. दरवर्षी पूल वाहून जातो, त्याच्या आम्ही 10-5 ट्रॅक्टर वर्गणी करून गोळा करून टाकतो, परत पाऊस आला की तो पूल वाहून जातो. आणि होता तो मंजूर एक पूल झालाय नवीन, तर त्याचं बी काम आता म्हणजे 1 वर्ष झालंय बजेट येऊन पडलेलं, तरी पण त्याचा निर्णय काय कोणी घेत नाही. आणि होता आमचा साधा पूल, तो पण यांनी उखळून ठेवलाय. साधा मार्ग सुद्धा नाही केला त्यांनी इथून जायला यायला. नदी पूर्ण असं वाथी, आम्हाला कसला साधा मार्ग सुद्धा ठेवला नाही. पाटाने मार्ग आहे, त्याच्यात पण डोकं इतकं पाणी असतं, तिथे एक पाटासाठी एक पूल आहे, भरपूर पाणी येतं तिथं. मुलांची इतकी गैरसोय होती, आम्ही व्हिडिओ पण पाठवले आहेत. आणि आमची एवढीच विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आमचं यांनी त्वरित निर्णय घ्यावा. आणि 75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, पण आम्हाला साधं रस्त्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही. आमचे एवढले मुलं आज गुडघे इतकल्या चिखलातून तिकडं जाते तर पाण्यातून, आणि शाळेसाठी पाऊस जर जास्त आला, पाणी जर त्या पाटापासून पण जास्त असलं, तर त्यांना पलीकडे जाता येता सुद्धा येत नाही, मोठ्या माणसांना सुद्धा जाता येत नाही, मुलांचं तर खूपच अवघड आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.